उद्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात प्रथमतः होत आहे आणि हा मेळावा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक मेळावा होणार आहे, कारण पहिल्यांदाच शिवसेनेचा मेळावा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये शिवसैनिकांमध्ये एक उत्सुकता आहे की या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेनेचे मुख्य नेते हे या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि देशाच्या राजकारणाला एक दिशा देतील, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की दसरा मेळाव्याची एक परंपरा आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जे दसरा मेळाव्याला जे विचारांचं सोनं लुटायचं त्या विचारांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक दिशा मिळायची, देशाच्या राजकारणाला एक दिशा मिळायची आणि तीच विचारांची परंपरा आज माननीय एकनाथ शिंदे साहेब उद्या पुढे चालवतील आणि उद्या महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि देशाच्या राजकारणाला एक दिशा देतील आणि तसे विचार त्या ठिकाणी प्रकट करतील. आपल्या सर्वांना माहिती संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी राजकीय परिस्थिती आणि अशा वेगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र निर्माण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं ते काम करत आहेत. शेतकरी असतील, प्रत्येक समाजबांधव, आरक्षणाचा मुद्दा आहे त्या संदर्भात पण त्यांची भूमिका ही संपूर्ण समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आहे. त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या दसरा मेळाव्याकडे आहे, कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते हे या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला काय विचार देतील ही लोकांमध्ये उत्सुकता आहे आणि शिवसैनिकांमध्ये पण उत्सुकता आहे, कारण शिवसैनिकाला या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून नेहमीच एक उत्साह आणि एक ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातूनच शिवसैनिक येणाऱ्या ज्या राजकीय जी वाटचाल आहे ते वाटचाल करत आहे. त्यामुळे येणाऱ्या ज्या लोकसभा निवडणूक आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हा मेळावा हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि एक प्रकारे ह्या लोकसभेच्या निवडणुकीची सुरुवातच या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून उद्या या ठिकाणी होईल. एक ट्रेलर ठाकरे गटाकडून खास करून लॉन्च करण्यात आला आणि कुठतरी टीका म्हणा किंवा एक हिनवणी जी आहे ती शिवसेना शिंदे गटाची करण्यात आली. ट्रेलर तुम्ही देखील पाहिला असेल, काय नेमकं उत्तर? दोन ट्रेलर खरं आलेले, एक मनसेनं देखील एक ट्विट केलेला आहे आणि एक तुमच्या विरोधातला एक टीका करणार आहे. नाही, या ट्रेलरकडे आम्ही लक्ष देत नाही आहे. आम्ही आता संपूर्णतः महाराष्ट्राच्या विकासाकडेच आम्ही लक्ष केंद्रित करत आहेत आणि उद्या आपल्याला दिसून येईल की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि बाळासाहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र कसा निर्माण होईल या संदर्भातलं वक्तव्य करतील. त्यामुळे आता टीकांकडे आम्ही लक्ष देणार नाही. आम्ही आता संपूर्णतः लक्ष महाराष्ट्राच्या विकासाकरता, महाराष्ट्राचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, महाराष्ट्रातील प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. निश्चित स्वरूपात मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवायचं शिवसेना प्रमुखांचं स्वप्न आहे. ते स्वप्न साकार करण्याची संपूर्णतः जबाबदारी प्रत्येक शिवसैनिकाची आहे. परंतु आता लोकसभा निवडणूक पण ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीत एक NDA घटक पक्ष म्हणून शिवसेनेची जी भूमिका आहे ती भूमिका पण माननीय मुख्यमंत्री उद्या स्पष्ट करतील. सर, तुमच्या मागच्या गोटामध्ये दावा दाखल केल्याची पुरवणी करून आलेली 24 ऑक्टोबरला त्याचा अंतिम निकाल येणार आहे आणि ज्यांच्यावर आपण आरोप केले त्यांची नावं काढण्याची मागणी जी ती देखील नॉन मेंटेनेबल असं आपल्या वकिलांनी सांगितलं. काय नेमकं सांगू? आज माजगाव कोर्टामध्ये ह्या त्यांनी जो डिस्चार्ज ॲप्लिकेशन केलं त्या संदर्भातली आर्ग्युमेंट झालं. माझ्या वकिलांतर्फे पण आर्ग्युमेंट केलं आणि त्यांच्या वकिलाने पण आर्ग्युमेंट केलं आणि त्यात आमची बाजू आम्ही न्यायालयासमोर मांडलेली आहे. माननीय कोर्टाने 26 तारखेला हा निकाल राखून ठेवलेला आहे आणि 26 तारखेला त्यांच्या डिस्चार्ज ॲप्लिकेशन संदर्भात निर्णय घेण्यात येईल. त्यांनी त्यांचे डिस्चार्ज ॲप्लिकेशनमध्ये जी भूमिका मांडलेली आहे ती योग्य नाही आहे हे आमच्या वकिलाच्या मार्फत आम्ही कोर्टाकडे नमूद केलेलं आहे आणि मला संपूर्णतः विश्वास आहे माननीय न्यायालय या संदर्भातला योग्य तो निर्णय देतील. सर, तुमचे पक्षाचे नेते रामदासभाई कदम यांचं एक वक्तव्य आहे की आंतरवली सराठीमध्ये पहिल्यांदा मराठा समाजाकडून दगडफेक करण्यात आली, त्यानंतर कुठेतरी पोलिसांकडनं लाठीचार्ज करण्यात आला असं त्यांचं वक्तव्य आहे. या वक्तव्याकडे कसं पाहतं? नाही, या सर्व वक्तव्यांकडे आपण लक्ष न देता आपण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काल मराठा समाजाला जे आव्हान केलेलं आहे आणि एक मराठा समाजाला एक विश्वास निर्माण करून दिलेला आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार गंभीर आहे आणि सरकार त्यासंदर्भात उचित पावलं उचलत आहे. जी न्याय प्रक्रिया करण्याच्या दृष्टिकोनातून सरकार सर्वतोपरी काम करत आहे आणि मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा काम माननीय मुख्यमंत्री करतील हा संपूर्णतः विश्वास आहे. त्यामुळे इतर वक्तव्यांकडे आपण लक्ष न देता जी कुठेही गैरसमज न पसरायला पाहिजे ही भूमिका आता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची आहे आणि मी पुन्हा एकदा
भेटायला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने मराठा समाजाला सांगू इच्छितो, आवाहन करू शकतो की माननीय मुख्यमंत्री निश्चित स्वरूपात आपल्याला न्याय देतील, त्यांच्यावर आपण विश्वास ठेवावा आणि कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही या संदर्भात सर्वांनी त्याची काळजी घ्यावी. मराठा आरक्षणामध्ये दुही माजवण्याकरता खरं तर मराठा आरक्षण देऊ शकत नाही, त्यामुळे तुमच्याच पक्षातले नेते उभे राहून मराठा आरक्षणाच्या संदर्भातली अशी वक्तव्य करत आहेत, असा मराठा आंदोलकांचा प्रश्न जो आहे तो आता समोर येताना पाहायला मिळतो. कारण नाही, आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी काल माध्यमांच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर आपण विश्वास ठेवा आणि त्यांचं वक्तव्य ते मराठा समाजांनी ग्राह्य धरावं आणि त्यानुसारच त्याला प्रतिसाद द्यावा. नाही, ह्या सगळ्या गोष्टी आता मागे पडलेल्या आहेत, हा सगळे आरोप आहेत. तर मग राष्ट्रवादीने ज्यावेळी महायुतीमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलेलं नाही, त्यामुळे ह्या गोष्टीकडे आता लोक लक्ष देत नाही आहे. लोकांना आता विकास हवा आहे आणि लोकांना संपूर्णतः विश्वास आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हेच विकास करू शकतात आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची त्यांना साथ आहेत, त्यामुळे तिघे मिळून महाराष्ट्र राज्याचा विकास करत आहेत आणि लोकांना आता ह्या गलिच्छ राजकारणात पडायचं आणि लोक ह्याच्यावर विश्वास पण ठेवत नाही आहे. नाही, असं काही नाही आहे. आपण त्यांच्या संयोजकांचं जे निवेदन आहे आणि त्यांनी पण प्रसारमाध्यमांच्या समोर त्यांची भूमिका मांडलेली आहे, तर त्यामुळे हा प्रश्न आता उद्भवतच नाही. त्या ज्याला कोणाला राजकारण करायचं तर राजकारण करून द्या, परंतु उद्या आमचा हा दसरा मेळावा हा एक ऐतिहासिक मेळावा या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राच्या राजकारणाला, महाराष्ट्राच्या विकासाला एक वेगळी दिशा देतील आणि महाराष्ट्रातील प्रत्येक समाज घटकाला न्याय द्यायचं काम या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून ते करतील. धन्यवाद. एक भूमिका मांडली की खरं तर तुम्ही लोकसभेचे गटनेते आहात शिवसेनेचे आणि तुम्ही सांगितलं की 22 जागांवरती येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना धनुष्यबाणाच्या चिन्हावरती लढणार आहे, परंतु महायुती आहे. अजित पवारांकडनं सांगण्यात आलंय की निवडणूक येईल त्यावेळेसच या सगळ्या संदर्भातची चर्चा होईल, समन्वय समिती जे ठरवेल त्याच्यावरती संपूर्ण निवडणूक लढवली जाईल, कोण किती जागा घेणार. नाही, माननीय अजितदादा पवार साहेबांनी जे वक्तव्य केले ते योग्य आहे, परंतु 2019 निवडणुकीत आम्ही 22 जागा लढवल्या होत्या, त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतःची निवडणुकीची तयारी करण्याची त्याची मोहीम असते आणि त्यानुसार ते सगळ्या उपाययोजना करत असतात आणि त्यानुसार आम्ही 22 ठिकाणी ज्या निवडणूक लढवल्या आहेत त्या ठिकाणी आमची तयारी करत आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे महायुतीच्या पूर्वी भारतीय जनता पार्टीने 48 जागेवर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती आणि त्यानुसार त्यांनी तयारी केली होती, परंतु आता महायुती झाल्यानंतर जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला चेंज झालेला आहे, त्यामुळे त्यांनी जी तयारी केलेली आहे ती निश्चित स्वरूपात शिवसेनेच्या उमेदवाराला फायदा ठरणार आहे. राष्ट्रवादीची तयारी असेल ती पण शिवसेनेच्या उमेदवाराला फायदा ठरू शकते, त्यामुळे तिन्ही पक्षांचं हे महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे तिघांनी तयारी केली त्यांच्या पक्षांतर्गत, पण ती त्यांच्या घटक पक्षाला त्याला मदत होऊ शकते. त्यामुळे सध्या 22 ठिकाणी आम्ही निवडणूक लढवलेली आहे, त्या 22 ठिकाणची आमची तयारी संपूर्णता झालेली आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे, आज आप सभी यहां पर पहुंचे हैं आजाद मैदान में, किस तरीके की तैयारी चल रही है, कितने यहां पर शिवसैनिक जमा होने के अंदाज? कल यहाँ पे लाखों से ज़्यादा शिवसैनिक यहाँ पे उपस्थित रहेंगे और महाराष्ट्र के विभिन्न विभागों से लोग भी यहाँ पे आएंगे, क्योंकि लोगों में एक उत्सुकता है कि कल यहाँ पे महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहब जो महाराष्ट्र के लोगों को महाराष्ट्र की पॉलिटिक्स के लिए क्या दिशा देंगे. आप सभी को पता है कि शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे जी ने जो भी दसरा रैली ली उस रैली के दरमियान जो उन्होंने विचार प्रकट किए उस विचारों की वजह से महाराष्ट्र के पॉलिटिक्स को एक दिशा मिली है, देश के पॉलिटिक्स को एक दिशा मिली है, तो वही विचारों की परंपरा आगे लेके जाते हुए महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहब कल एक विचार प्रकट करेंगे. उस विचारों की वजह से महाराष्ट्र के जो पॉलिटिक्स है उसको एक अलग दिशा मिलेगी, देश के पॉलिटिक्स को भी अलग दिशा मिलेगी. आप सभी को पता है कि हमने जो निर्णय लिया कि बालासाहेब ठाकरे जी के विचार आगे लेके जाने के, हिंदुत्व के विचार आगे लेके जाने के लिए, तो बालासाहेब ठाकरे जी के विचार और हिंदुत्व के विचार यही महाराष्ट्र के और देश के पॉलिटिक्स को दिशा देगी. संजय राउत ये कह रहे हैं कि असली मेला जो है वो शिवाजी पार्क का है और ये डुप्लीकेट कह रहे हैं चाइनीज देखिए संजय राउत के वक्तव्य को हम ध्यान नहीं देते, असली नकली कौन है वो लोग इसका निर्णय लेंगे और आने वाले चुनाव में लोग इसका निर्णय लेंगे. इसके पहले सुप्रीम कोर्ट हो, इलेक्शन कमीशन ने असली और नकली कौन इसका निर्णय लिया हुआ है. हमें ऑफिशियली शिवसेना का चिन्ह मिला हुआ है, शिवसेना का नाम मिला हुआ है, तो जो लीगल प्रोसेस है वो हमने कम्प्लीट किए हुए हैं.
तो किसी के वक्तव्य से ये फर्क नहीं पड़ता, जिसमें लोगों की भूमिका अत्यंत महत्वपूर्ण है और हमें पूर्णतः विश्वास है लोगों को माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब जी का नेतृत्व स्वीकार है, उनके माध्यम से जो विकास हो रहा है, महाराष्ट्र का डेवलपमेंट हो रहा है, जो इंफ्रास्ट्रक्चर का डेवलपमेंट हो रहा है और समाज के हर एक घटक को न्याय मिल रहा है और जो भी उनकी भूमिका है उसकी वजह से बाला साहब के सपनों का जो महाराष्ट्र है वो साकार हो रहा है, तो लोगों का विश्वास माननीय एकनाथ शिंदे साहब के ऊपर है और आगे आने वाले चुनाव में ये आप सभी को साबित हो जाएगा। दशहरा मेला जो है वो शिवसैनिकों के लिए जो है वो एक पूरे साल में एक एजेंडा देता है कि किस तरह पॉलिटिकल जो है वो रास्ता अपनाना चाहिए। आपको क्या लगता है कल के मेले में जो है वो एकनाथ शिंदे किस प्रकार अपनी भूमिका रखेंगे, क्योंकि फिलहाल मराठा आरक्षण से लेकर कई सारे किसानों के मुद्दे भी है प्रलंबित है। कौन कौन से प्रमुख मुद्दे? आप सभी को पता है महाराष्ट्र के जो विभिन्न मुद्दे हैं उसके बारे में माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने बहुत ही महत्वपूर्ण निर्णय लिए और राज्य सरकार के माध्यम से उन्हें न्याय देने का काम किया है। मराठा आरक्षण के बारे में भी उनकी भूमिका सभी मराठा समाज को पता है और इसीलिए पूरी मराठा समाज को विश्वास है अगर आरक्षण मिलेगा तो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में मिलेगा और आरक्षण के बावजूद भी जितनी राज्य सरकार के माध्यम से फैसिलिटीज देनी चाहिए वो सभी निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने लिए हुए। किसानों के लिए बहुत सारे ऐतिहासिक निर्णय लिए, जो बाकी राज्यों में जितनी फैसिलिटी नहीं उससे भी ज़्यादा फैसिलिटी किसानों को हमारे राज्य में मिल रहे, उसके भी निर्णय राज्य के मंत्रिमंडल के बारे माध्यम से हुआ है। तो लोगों का विश्वास है, किसानों का विश्वास है, समाज के हर एक घटक का माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के ऊपर विश्वास है, तो लोगों में उत्सुकता है कि कल यहाँ के दसरा रैली में माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब महाराष्ट्र के लोगों को एक नई दिशा देंगे, एक विकास की दिशा देंगे। हमें अभी ये जो डर्टी पॉलिटिक्स चल रहा है उसमें नहीं ये करने का है, हम सिर्फ अभी विकास के मुद्दे पे चुनाव लड़ेंगे, विकास के मुद्दे पे ही हमारी भाषा रहेगी और जो भी आने वाला चुनाव है वो विकास के मुद्दे पे हम लड़ेंगे। मराठा आरक्षण का मुद्दा कितना आगे रहेगा, इसको लेकर लगातार हवा चल रही है, बीएसपी खत्म हो रही है? नहीं, मराठा आरक्षण के बारे में माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने अपनी भूमिका स्पष्ट की है और कल मराठा समाज के सभी भाइयों को आह्वान भी किया है और मुझे पूरा विश्वास है सभी मराठा समाज के भाई माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व पर विश्वास करते हैं और उनको पूरा विश्वास है अगर आरक्षण मिलेगा तो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में मिलेगा। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।